Hi friends, today we start a new point, introduction of a simple pendulum. तर ह्या पॉइंटमध्ये आपण सिंपल पेंडुलम बघणार आहोत. तर सुरुवातीला सिंपल पेंडुलमचे आपण दोन टाईप कन्सिडर करतो. फर्स्ट असेल आयडियल सिंपल पेंडुलम आणि सेकंड असेल प्रॅक्टिकल सिंपल पेंडुलम. तर आता आपण पहिल्यांदा बघूया आयडियल सिंपल पेंडुलम. तर त्यांनी आपल्याला सुरुवातीला एक डेफिनेशन दिलेली आहे बघा. An ideal simple pendulum consists heavy point mass suspended by an inextensible weightless and twistless string from a perfect rigid support. म्हणजेच काय तर आयडियल सिंपल पेंडुलममध्ये आपल्याला हेवी पॉइंट मास सस्पेंड करावं लागतं आणि सस्पेंड केल्यानंतर आपण जी स्ट्रिंग कन्सिडर करतोय तर ही स्ट्रिंग ही कशी पाहिजे इनएक्सटेन्सिबल पाहिजे वेटलेस पाहिजे अँड ट्विस्टलेस पाहिजे तरच अशा पेंडुलमला आपण काय म्हणू शकतो आयडियल सिंपल पेंडुलम. पण इथे एक लक्षात घ्या तर आयडियल सिंपल पेंडुलम हा आपण प्रॅक्टिकली यूज करू शकत नाही. तर प्रॅक्टिकली जो आपण पेंडुलम कन्स्ट्रक्ट करतो तोच पेंडुलम आपण एक्सपेरिमेंटमध्ये काय करू शकतो यूज करू शकतो. तर नेक्स्ट असेल आपला प्रॅक्टिकल सिंपल पेंडुलम. तर त्यांनी आपल्याला त्याचीसुद्धा डेफिनेशन दिलेली आहे. तर प्रॅक्टिकल सिंपल पेंडुलम इज डिफाईन्ड ॲज अ स्मॉल हेवी स्पियर त्यालाच आपण बॉब म्हणू शकतो सस्पेंडेड बाय अन लाईट अँड इनएक्सटेन्सिबल स्ट्रिंग फ्रॉम अ रिजिड सपोर्ट. म्हणजे ज्या सिंपल पेंडुलमध्ये आपण स्मॉल हेवी स्पेअर कन्सिडर करतो सस्पेंड करतो आणि सस्पेंड करण्यासाठी आपण जी स्ट्रिंग यूज करतो ती स्ट्रिंग कशी असेल लाईट असेल इनएक्सटेन्सिबल असेल म्हणजे तिची लेंथ इन्क्रीज नाही झाली पाहिजे तरच अशा सिंपल पेंडुलमला आपण काय म्हणू शकतो प्रॅक्टिकल सिंपल पेंडुलम. आणि त्याची डायग्राम आपल्याला त्यांनी इथे दिलेली आहे. आता सिंपल पेंडुलमची ज्यावेळेस तुम्ही लेंथ फाईंड करता तर ही लेंथ आपण कशी घेतो द डिस्टन्स बिटवीन पॉइंट ऑफ सस्पेन्शन अँड सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ द बॉब. म्हणजेच काय तर ज्या ठिकाणी स्ट्रिंगचं वन एंड आपण कनेक्ट केलेलं आहे रिजिड सपोर्टला तर तेथून बॉबच्या सेंटरपर्यंत ते डिस्टन्स आपण काय करतो मेजर करतो त्या टोटल डिस्टन्सलाच आपण काय म्हणू शकतो लेंथ ऑफ सिंपल पेंडुलम. म्हणजेच काय तर लेंथ ऑफ सिंपल पेंडुलम इज इक्वल टू सम ऑफ लेंथ ऑफ स्ट्रिंग दॅट इज स्मॉल एल अँड रेडियस ऑफ बॉब दॅट इज स्मॉल आर. आणि त्या व्हॅल्यू जर आपण सबस्टिट्यूट केल्या तर आपल्याला हे अशा प्रकारे एक्सप्रेशन भेटेल कॅपिटल एल इज इक्वल टू स्मॉल आर प्लस स्मॉल एल. आता ह्याच्यानंतर तुम्हाला नेक्स्ट एक्सप्रेशन प्रूव करायचं आहे मोशन ऑफ सिंपल पेंडुलम ॲज अ सिंपल हार्मोनिक मोशन. तर ह्याच्यामध्ये आपण काय करतो आहे बघा तर सिंपल पेंडुलममध्ये जे आपण मोशन परफॉर्म करतो तर हीच मोशन ही तुमची सिंपल हार्मोनिक मोशन आहे हे तुम्हाला प्रूव करायचं आहे. ओके तर आपण आता सुरुवातीला सिंपल पेंडुलम कन्सिडर करूया. त्याच्यामध्ये जो आपण बॉब घेतो आहे तर त्या बॉबचं मास आहे यम आणि ती जी आपण स्ट्रिंग कन्सिडर करतो आहे तर त्या स्ट्रिंगची लेंथ आहे यल. आणि तो सिंपल पेंडुलम आपण डायग्राममध्ये इथे ड्रॉ केलेला आहे. आता ह्याच्यामध्ये जो आपला बॉब आहे तर तो बॉब आपला हा स्विंग होणार आहे व्हर्टिकल प्लेनमध्ये पण त्याच्यावरती ग्रॅव्हिटीचा काय होतो इफेक्ट होतो ग्रॅव्हिटीचा त्याच्यावरती इन्फ्लुएन्स राहतो त्याचा परिणाम होतो. आता ज्यावेळेस तुम्ही सिंपल पेंडुलमला ऑसिलेशन देता तर ऑसिलेशन देत असताना तो सिंपल पेंडुलम थीटा हा अँगल काय करतो प्रोड्यूस करतो आणि ह्याच अँगलवरती तुमच्या नेक्स्ट क्वांटिटी काय असतील डिपेंड असते. तर नेक्स्ट डेमध्ये आपण सुरुवातीला सिंपल पेंडुलमची मेन पोझिशन काय करूया कन्सिडर करूया. फर्स्ट पोझिशन असेल आपली मेन पोझिशन. आता ज्यावेळेस तुम्ही मेन पोझिशन कन्सिडर करता तर त्यावेळेस सिंपल पेंडुलम हा आपला हा स्टेबल पोझिशन येतो तो रेस्टला येतो. आता रेस्टला आल्यानंतर बॉबमध्ये जे आपण वेट कन्सिडर करतो आहे तर त्या वेटची डायरेक्शन ही एक्झॅक्टली कशी असेल व्हर्टिकली डाऊनवर्ड. ती डायरेक्शन कशी असेल व्हर्टिकली डाऊनवर्ड. पण त्याच वेळेस स्ट्रिंगमध्ये आपण जे टेन्शन प्रोड्यूस करतो आहे तर त्या टेन्शनसुद्धा डायरेक्शन कशी असेल व्हर्टिकलीच असेल फक्त ती कशी असेल अपवर्ड असेल. ती डायरेक्शन कशी असेल व्हर्टिकली अपवर्ड. तर ह्या ठिकाणी टेन्शन आणि वेट ह्या दोन्ही क्वांटिटी काय झाल्या बॅलन्स झाल्या. म्हणजेच आपल्याला हे अशा प्रकारे एक्सप्रेशन भेटेल टी
इज इक्वल टू एम इंटू जी, दैट इज टेन्शन इज इक्वल टू वेट ऑफ बॉल. आणि हे पॉसिबल कधी होईल, तर ज्यावेळेस तुमची पोझिशन ही कशी असेल, मेन पोझिशन असेल त्यावेळेस. आता नेक्स्ट स्टेपमध्ये आपण त्या सिंबल पेंडुलमला मोशन देतो आहे, त्या सिंबल पेंडुलमला आपण काय देतो आहे, मोशन देतो आहे. तर मोशन दिल्यानंतर तो पेंडुलम एक्स हे डिस्प्लेसमेंट काय करेल, परफॉर्म करेल. तो एक्स हे डिस्प्लेसमेंट काय करेल, परफॉर्म करेल. आणि त्याच वेळेस तो थीटा हे अँग्युलर डिस्प्लेसमेंटसुद्धा काय करेल, ऑकर करेल, तो परफॉर्म करेल. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही सिंबल पेंडुलमला मोशन देता, तर मोशन देण्याचा जो तुम्हाला थीटा भेटतो, तो थीटाच असेल आपला अँग्युलर डिस्प्लेसमेंट. आता ह्याच्यानंतर आपण जी नेक्स्ट पोझिशन कन्सिडर करतो, तर जी नेक्स्ट पोझिशन असेल आपली डिस्प्लेस पोझिशन, नेक्स्ट पोझिशन असेल आपली डिस्प्लेस पोझिशन. तर ह्या डिस्प्लेस पोझिशनमध्ये बॉबवरती जो फोर्स आपला ॲक्ट होणार आहे, तर तो फोर्स हा आपला दोन टाईपचा असेल. फर्स्ट असेल वेट एम जी, आणि तो ॲक्ट कसा होतो आहे, व्हर्टिकली डाऊनवर्ड. तो एक्झॅक्टली कसा ॲक्ट होईल, व्हर्टिकली डाऊनवर्ड. पण त्याच वेळेस स्ट्रीममध्ये जे आपण टेन्शन घेतो आहे, तर ते टेन्शन ॲक्ट कसं होईल, अलॉंग दी स्ट्रिंग. म्हणजे स्ट्रिंगची जी डायरेक्शन असेल, त्या डायरेक्शन बरोबरच टेन्शन तुमचं काय होईल, ॲप्लाय होईल. म्हणजे तुमचं वेट हे अशा प्रकारे ॲप्लाय होत आहे, आणि त्याबरोबर टेन्शन हे तुमचं ह्या प्रकारे ॲप्लाय होत आहे. तर ह्या डिस्प्लेस पोझिशनमध्ये तुम्हाला कुठेही वेट आणि टेन्शन हे एक्झॅक्टली बॅलन्स झालेले दिसत नाहीत, आणि ह्या मेन रिझनमुळे तो बॉब आपला कंटिन्युअसली काय होतो, ऑसिलेट होतो. मग आता नेक्स्ट स्टेपमध्ये आपण हे जे वेट कन्सिडर करतो, तर ते वेट आपण काय करतो आहे, रिझॉल्व्ह करतो आहे. हे वेट आपण काय करतो आहे, रिझॉल्व्ह करतो आहे. तर हे रिझॉल्युशन आपण डायग्राममध्ये इथे दाखवलेलं आहेच. तर बघा, मेन वेट आपण हे इथे कन्सिडर केलेलं होतं. आता हे वेट घेतल्यानंतर ही क्वांटिटी आपण एम जी कॉस थीटा आणि एम जी साईन थीटा ह्या दोन क्वांटिटीमध्ये आपण काय करतो आहे, रिझॉल्व्ह करतो आहे. मग फर्स्ट क्वांटिटी आहे आपली एम जी कॉस थीटा, आणि एम जी कॉस थीटा ही ॲक्ट कशी होते, अलॉंग दी रेडियस. ॲक्ट कशी होत आहे ती, अलॉंग दी रेडियस. म्हणजे ह्या स्टेटला टेन्शन आणि एम जी कॉस थीटा ह्या दोन्ही क्वांटिटी एकमेकाला काय करत आहेत, बॅलन्स करत आहेत. आणि जो आपला सेकंड कंपोनंट आहे एम जी साईन थीटा, हा ॲक्ट कसा होईल, अलॉंग दी टँजेंट. तो ॲक्ट कसा होईल, अलॉंग दी टँजेंट. ओके, तर आपण इथं काय सांगू शकतो की जर जो आपला रेडियल कंपोनंट आहे, रेडियल कंपोनंट एम जी कॉस थीटा हा बॅलन्स होतो आहे बाय टेन्शन नाही, पण जो आपला टँजेंशियल कंपोनंट आहे एम जी साईन थीटा हा कसा आहे, अजून अनबॅलन्स आहे. तो कसा आहे, अनबॅलन्स. आणि हा अनबॅलन्स असल्यामुळे तो रिस्टोरिंग फोर्स काय करतो, प्रोव्हाइड करतो. तो काय प्रोव्हाइड करेल, रिस्टोरिंग फोर्स. पण ह्यांची डायरेक्शन ही अपॉझिट असते, आणि अपॉझिट आल्यामुळे दोघांमध्ये आपण साईन काय घेतो, निगेटिव्ह घेतो, मायनस घेतो. आणि त्याप्रमाणे आपल्याला हे एक्सप्रेशन भेटेल, एफ इज इक्वल टू मायनस एम जी इंटू साईन थीटा. त्याच्यामध्ये एफ आणि थीटा हे कसे आहेत, अपॉझिटली डायरेक्टेड. आणि त्याचबरोबर रिस्टोरिंग फोर्स हा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे कशावरती, तुमच्या साईन थीटावरती. मग आता नेक्स्ट स्टेपला आपण ह्याची प्रोसेस पुढे कंटिन्यू करूया. तर सिंपल पेंडुलमध्ये जो आपण थीटा कॅल्क्युलेट करतो, तर थीटाची व्हॅल्यू आपली व्हेरी स्मॉल असते. थीटाची क्वांटिटी कशी असते, आपली व्हेरी स्मॉल. आणि त्याच्यामुळे साईन थीटा इज इक्वल टू थीटा ही क्वांटिटी आपण काय करू शकतो, रिप्लेस करू शकतो. म्हणजेच थोडक्यात आपण साईन हे ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन काय करतो आहे, निग्लेक्ट करतो आहे, वॅनिश करतो आहे. आणि वॅनिश केल्यामुळे आपल्याला ही नेक्स्ट स्टेपला हे अशा प्रकारे एक्सप्रेशन मिळेल, दॅट इज एफ इज इक्वल टू मायनस एम जी इंटू थीटा. आणि ह्याच्यानंतर आपण नेक्स्ट स्टेप पुढे काय करूया, कंटिन्यू करूया. तर नेक्स्ट स्टेपला आपण काय करतो आहे, तर आपलं हे जे एक्सप्रेशन भेटलं होतं एफ इज इक्वल टू मायनस एम जी इंटू थीटा, तर ह्याच्यानंतर आपण साईन थीटा हे ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन काय करतो आहे, कॅल्क्युलेट करतो आहे. आणि त्याच्यामध्ये साईन आपण नंतर निग्लेक्ट करतो, आणि निग्लेक्ट केल्यानंतर फायनली हे आपल्याला अशा प्रकारे टर्म भेटत आहे, थीटा इज इक्वल टू आर अपॉन लेंथ. आरची व्हॅल्यू आहे एक्स, थोडक्यात आर म्हणजे डिस्प्लेसमेंट आहे आणि लेंथ आहे एल. त्याप्रमाणे आपल्याला थीटाची व्हॅल्यू भेटली एक्स अपॉन एल. आता ही व्हॅल्यू
आपण ह्या इक्वेशन मध्ये काय करतोय पुट करतोय. आता पुट केल्यानंतर आपला नेक्स्ट स्टेप काय भेटेल, एफ इज इक्वल टू मायनस एम जी इंटू एक्स अपॉन एल. ह्याच्यामध्ये आपण एम जी अपॉन एल हा रेशो सेपरेट घेतला आणि सेपरेट घेतल्यानंतर आपल्या नेक्स्ट स्टेप ही अशा प्रकारे भेटेल. आता ॲक्च्युली ह्या स्टेपमध्ये जो आपला एम जी अपॉन एल आहे तर ही क्वांटिटी आपली कॉन्स्टंट आहे. एम जी अपॉन एल ही क्वांटिटी काय आहे, कॉन्स्टंट आहे. आणि कॉन्स्टंट असल्यामुळे ती जर क्वांटिटी आपण निग्लेक्ट केली तर आपल्याला हे अशा प्रकारे फायनल एक्सप्रेशन भेटेल, दॅट इज एफ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मायनस एक्स. आणि ह्याचं जर तुम्ही वर्डिंगमध्ये सेंटेन्स घेतलं तर ते सेंटेन्स आपल्याला अशा प्रकारे भेटेल, रिस्ट्रेन फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द डिस्प्लेसमेंट फ्रॉम मेन पोर्शन अँड आर ॲक्टेड अपोजिट टू इच अदर, डायरेक्टली ॲक्टेड अपोजिट टू इच अदर. मग नेक्स्ट स्टेपमध्ये आपण त्या एक्सप्रेशनवरून ह्या एक्सप्रेशनवरून एक कॉन्क्लुजन घेऊ शकतो. तिथे कॉन्क्लुजन हे असं असेल बघा, द रिस्ट्रेनिंग फोर्स ॲक्टिंग ऑन दी बॉब इज फर्स्ट काय, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इट्स डिस्प्लेसमेंट फ्रॉम द मेन पोझिशन, आणि सेकंड असेल डायरेक्टेड टुवर्ड्स द मेन पोझिशन. आणि ज्यावेळेस तुम्ही हे स्मॉल डिस्प्लेसमेंट घेता तर स्मॉल डिस्प्लेसमेंट असेल तर हेच तुमची प्रोसेस, हीच तुमची मोशन काय परफॉर्म करते, लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. म्हणजे आपण इथे एक कॉन्क्लुजन देऊ शकतो काय, तर सिंपल पेंड्युलम परफॉर्म लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. आणि ह्या ठिकाणी हे स्टेटमेंट आपलं प्रूव्ह झालं. आता त्या एक्सप्रेशनवरून आपल्याला टाइम पिरियड, लॉ ऑफ सिंपल पेंड्युलम आणि सेकंड पेंड्युलम ह्या क्वांटिटी एक्सप्रेस करायच्या आहेत. तर आपण पहिल्यांदा टाइम पिरियडसाठी एक्सप्रेशन फाइंड आउट करूया. तर अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंडला आपल्याला एक एक्सप्रेशन भेटेल, एफ इज इक्वल टू एम ए. आणि त्याच्यावरून आपण नेक्स्ट स्टेप घेऊ शकतो, ए इज इक्वल टू एफ अपॉन एम, दॅट इज फोर्स अपॉन मास. आता त्याच वेळेस आपण रिस्ट्रेन फोर्ससुद्धा इक्वेशन एक फाइंड केलेलं होतं, एफ इज इक्वल टू मायनस एम जी अपॉन एल इंटू एक्स. ती व्हॅल्यू जर आपण ह्या इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट केली, ह्या इक्वेशनमध्ये जर आपण ती सबस्टिट्यूट केली तर आपल्याला हे अशा प्रकारे नेक्स्ट एक्सप्रेशन भेटेल, ए इज इक्वल टू मायनस एम जी अपॉन एल इंटू एक्स अपॉन एम. ह्याच्यामध्ये आता एमला एम काय होईल, कॅन्सल होईल. आणि कॅन्सल झाल्यानंतर नेक्स्ट टर्म असेल ए इज इक्वल टू मायनस जी अपॉन एल इंटू एक्स. ह्याला आपण इक्वेशन नंबर वन म्हणू शकतो. सेम अशाच प्रकारे आपण लिनियर एसएचएममध्ये सुद्धा ॲक्सेलरेशनचं इक्वेशन फाइंड आउट केलेलं आहे. तर ते एक्सप्रेशन असेल ए इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर इंटू एक्स. आणि त्याला आपण म्हणू शकतो इक्वेशन नंबर टू. आता नेक्स्ट स्टेपला आपण हे दोन्ही इक्वेशन काय करतो आहे, इक्वेट करतो आहे. आता इक्वेट केल्यानंतर हे आपल्याला अशा प्रकारे एक्सप्रेशन भेटेल, ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू जी अपॉन एल. ह्याच्यामध्ये मायनस मायनस प्लस झाला, एक्सला एक्स काय झाला आपला, कॅन्सल झाला. आता ह्याच्यानंतर नेक्स्ट स्टेपमध्ये आपण टाइम पिरियड डायरेक्टली काय करू शकतो, फाइंड आउट करू शकतो. तर टाइम पिरियडचा जर तुम्ही फॉर्म्युला घेतला तर तो फॉर्म्युला आपल्याला अशा प्रकारे भेटेल, टी इज इक्वल टू टू पाय अपॉन ओमेगा. ह्याच्यामध्ये ओमेगाची व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट करू शकतो. सबस्टिट्यूट केल्यानंतर आपल्याला टाइम पिरियडचं एक फायनल एक्सप्रेशन भेटेल, टी इज इक्वल टू टू पाय रूट एल अपॉन जी. आणि ह्याच्याच पुढे जर आपण ह्या टाइम पिरियडचा जर रेसिप्रोकल घेतला, दॅट इज वन अपॉन टी, तर आपल्याला फ्रिक्वेन्सी भेटते. वन अपॉन टी जर आपण कॅल्क्युलेट केला, रेसिप्रोकल घेतला, तर डायरेक्ट आपल्याला फ्रिक्वेन्सी भेटते. आणि त्याप्रमाणे हे एक्सप्रेशन जर आपण सॉल्व आउट केलं तर आपल्याला फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू भेटते, एफ इज इक्वल टू वन अपॉन टू पाय इंटू रूट जी अपॉन एल. आणि हे असेल टाइम पिरियड आणि फ्रिक्वेन्सीसाठीचं एक्सप्रेशन. ओके, आता अशाच प्रकारे आपण सिंगल पेंडुलमचे लॉ आणि सेकंड पेंडुलम ह्या क्वांटिटीसुद्धा कॅल्क्युलेट करू शकतो. तर नेक्स्ट स्टेपमध्ये आपण डिफरंट लॉ बघूया. तर फर्स्ट लॉ आहे आपला लॉ ऑफ लेंथ. तर त्याचा आपल्याला स्टेटमेंटसुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. स्टेटमेंट त्यांनी काय दिलेलं आहे, द पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ इट्स लेंथ. म्हणजेच टी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रूट एल. आता ह्या फर्स्ट लॉमध्ये
ज्या रिमेनिंग टर्म आहेत त्या त्या टर्म आपण काय घेतोय कॉन्स्टंट घेतोय, त्या टर्म आपण कशा कन्सिडर करतोय कॉन्स्टंट। आता अशाच प्रकारे आपण हा इथे सेकंड लॉ सुद्धा कॅल्क्युलेट करू शकतो। सेकंड लॉ आपला आहे लॉ ऑफ ॲक्सलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, त्याचं स्टेटमेंट आहे द पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम इज इन्वर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ ॲक्सलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी। सेकंड काय आहे द पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम इज इन्वर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ ॲक्सलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी। आणि हेच जर तुम्ही मॅथमॅटिक फॉर्ममध्ये घेतलं तर आपल्याला हे अशा प्रकारे त्याचं एक्सप्रेशन भेटेल। नेक्स्ट आपण आता थर्ड लॉ बघूया, लॉ ऑफ मास। थर्ड असेल आपला लॉ ऑफ मास। आता जर आपण याचं मेन एक्सप्रेशन जर हे बघितलं तर हे ठिकाणी आपलं कोठेही मास क्वांटिटी आलेली नाही, आणि त्याच्यावर आपण याचं डायरेक्ट स्टेटमेंट सांगू शकतो की द पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम इज इंडिपेंडंट ऑफ मास ऑफ द बॉब। म्हणजे मास तुम्ही किती घेताय त्याच्यावरती तुमचा पिरियड डिपेंड नाही, तो कसा असेल इंडिपेंडंट असेल। आता त्याचबरोबर मेन एक्सप्रेशनमध्ये आपल्याला कोठेही ॲम्प्लिट्यूड क्वांटिटी आलेली नाही, मग त्याच्यावरून आपण हे सुद्धा सांगू शकतो की द पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम इज इंडिपेंडंट ऑफ इट्स ॲम्प्लिट्यूड। पण हे कधी पॉसिबल होईल तर ज्यावेळेस तुमची ॲम्प्लिट्यूडची व्हॅल्यू कशी असेल स्मॉल असेल, त्याच्यावेळेस हा लॉ काय होईल आपला ॲप्लाय होईल। आणि अशा प्रकारे आपण सिंपल पेंडुलमचे लॉ एक्सप्रेस करू शकतो। आता नेक्स्ट स्टेपमध्ये आपण सेकंड पेंडुलम बघतोय, तर सेकंड पेंडुलम म्हणजेच काय, तर ज्या सिंपल पेंडुलमचा हा टाइम पिरियड 2 सेकंद असतो, ज्या सिंपल पेंडुलमचा टाइम पिरियड 2 सेकंद असतो त्याला आपण सेकंड पेंडुलम म्हणू शकतो। मग त्याच्यावरून आपण सेकंड पेंडुलमची लेंथ काय करू शकतो फाइंड करू शकतो। तर आपल्याला सिंपल पेंडुलमचा पिरियडिक टाइमचं एक्सप्रेशन माहीत आहे टी इज इक्वल टू 2π √L/g। नेक्स्ट स्टेपमध्ये आपण स्क्वेअर करतोय ऑन बोथ साईड्स, स्क्वेअर केल्यानंतर आपल्याला नेक्स्ट स्टेप भेटेल, त्याच्या अगोदर सेकंड पेंडुलमची आपली व्हॅल्यू येते 2 सेकंद, ती व्हॅल्यू आपण काय करूया पुट करूया। मग आता पुट केल्यानंतर आपल्याला नेक्स्ट स्टेप काय भेटेल 2 इज इक्वल टू 2π √L/g। 2 ला 2 काय करा कॅन्सल करा, कॅन्सल केल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय भेटेल आपल्याला 1 इज इक्वल टू π √L/g। आता ह्या ठिकाणी आपण स्क्वेअर करतोय ऑन बोथ साईड्स, ह्या क्वांटिटीचा आपण काय करतोय स्क्वेअर करतोय। स्क्वेअर केल्यानंतर आपल्याला नेक्स्ट स्टेप काय भेटेल 1 इज इक्वल टू π² √L/g। त्याप्रमाणे आपण व्हॅल्यू रिअरेंज करूया, आणि रिअरेंज केल्यानंतर फायनली आपल्याला सेकंड पेंडुलमची लेंथ भेटेल, आणि ते एक्सप्रेशन असेल L = g/π². ते एक्सप्रेशन काय असेल L = g/π², आणि हीच लेंथ असेल लेंथ ऑफ सेकंड पेंडुलम। आता हेच एक्सप्रेशन आपण जर बघितलं तर ह्या एक्सप्रेशनमध्ये आपल्याला पाय ही क्वांटिटी कशी भेटते कॉन्स्टंट भेटते, पाय ही क्वांटिटी कशी आहे कॉन्स्टंट आहे, त्यामुळे तो कॉन्स्टंट जर आपण निग्लेक्ट केला रिमूव केला तर आपल्याला काय भेटेल, तर लेंथ ऑफ सेकंड पेंडुलम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द ॲक्सलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी। आणि हे आपण इथे मॅथमॅटिकल फॉर्म थ्रू राईट करू शकतो। तर त्याच्यावर आपलं कॉन्क्लुजन काय घेता येईल की द लेंथ ऑफ सेकंड पेंडुलम इज डिफरंट ॲट डिफरंट प्लेसेस ऑन दी अर्थ। म्हणजेच आपण जर अर्थवरच्या डिफरंट पोझिशन कन्सिडर केल्या, डिफरंट लोकेशन जर कन्सिडर केले, तर करस्पॉन्डिंगली सेकंड पेंडुलमची लेंथसुद्धा काय होऊ शकते चेंज होऊ शकते डिफरंट येऊ शकते। तर त्याच्यावरून आपण 2 कॉन्क्लुजन घेऊ शकतो। कॉन्क्लुजन काय, द लेंथ ऑफ सेकंड पेंडुलम इज मिनिमम ॲट अर्थ इक्वेटर। म्हणजेच सेकंड पेंडुलमची जी लेंथ आहे ती इक्वेटरला काय येते मिनिमम येते, का कारण मिनिममला जी जीची व्हॅल्यू आहे ॲक्सलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची जी व्हॅल्यू आहे ती काय येते मिनिमम येते। अशाच प्रकारे लेंथ ऑफ सेकंड पेंडुलम इज मॅक्झिमम, लेंथ ऑफ सेकंड पेंडुलम इज मॅक्झिमम ॲट अर्थ, का कारण ॲक्सलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची पोलर व्हॅल्यू ती काय येते मॅक्झिमम येते। आणि त्याच्यावरून आपण हे कॉन्क्लुजन देऊ शकतो। तर ह्या ठिकाणी हा पॉईंट आपला संपलेला आहे, जो रिमेनिंग पार्ट असेल तो आपण आता नेक्स्ट सेक्शनला बघूया। थँक्यू।